सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एसके सापेक्ष संघानं आपली मजबूत फलंदाजी सिद्ध केली. ऋषिकेश पाटीलनं शेवटच्या क्षणी गोल्डन चौकार जोडला, आपल्या संघाला विजयी केलेले. अतिशय दिमागदार पद्धतीनं तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ पोहोचलेला आहे. सुंदर अशा पद्धतीने आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रक्षेपण. आमच्या मंचावरील सन्माननीय अतिथी जयेश आणि परेश, जयेश वारके आणि प्रलेश मुरांजन, सलामीची जोडी. आदित्य पडगे संघानं पहिला सामना जो जिंकला होता त्या प्रलेश मुरांजनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती, आणि म्हणून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरला होता प्रलेश मुरांजन. जयेश वारके एक जबरदस्त खेळाडू, वंडर बॉय आदित्य पडगे संघाचा. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज असेल कुणाल. पहिला षटक मगाशी कुणालचं महागड ठरलं होतं, या ठिकाणी आपल्या लईत त्याला यावं लागेल. निश्चितच संघाला गरज आहे, कारण धनेश इलेवन कुकसे ज्या पद्धतीने विजय साकारला होता, विनयचा शेवटचा षटकार कोणी विसरणार नाही. विनीत पहिला चेंडू कवर मध्ये दाडला गेला, एक धाव वेगानं जोडली गेली. अतिशय सुरेख सुंदर रीतीनं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय, आणि त्या जोरावरती एक धाव लिहिलंय अपूर्ण. एक धावनं खातं संघाचं आणि वैयक्तिक खुललं जात आहे. आज वेळ अधिक खर्च केलेला आहे, पहिला दिवस आहे. खऱ्या अर्थानं कौतुकास्पद बाब अशी आहे की स्टार इलेव्हन तलवली आयोजित ही मानाची स्पर्धा आणि फ्री एंट्री टुर्नामेंट आपण अनुभवतो आहोत. दगदगीचं जीवन आहे, कोरोनाच्या महामारीनंतर आर्थिक चणचण ही अनेकांना भासते, आणि अशा वेळेस स्टार इलेव्हन तलवलीनं फ्री एंट्री टुर्नामेंट, या फ्री एंट्री टुर्नामेंटसाठी सर्व संघांचं मौलिक सहकार्य महत्त्वाचं आहे. त्यासाठी वेळेच्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य करा. निश्चितच आपली सहकार्याची भूमिका या स्पर्धा यशस्वीतेसाठी फार महत्त्वाची राहील. दरम्यान पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज कुणाल, फुलटॉस चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रात गगनाला भेदणारा गगनभेदी षटकार. नाटक तमाशा देख या पद्धतीनं आकर्षक फटका खेळला गेला. जबरदस्त घणघणाती आघात पाहायला मिळालं आणि षटकारच्या जोरावरती धाव बलगावती धाव झळकत आहेत. बिनबाद सात धावा. कुणाल कुलासाठी सज्ज, पुण्याच्या कोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यस, लॉंग लेगच्या क्षेत्रात आणखी एक दर्शनीय षटकार. मधल्या एसटीवरचा चेंडू होता, मात्र उजवीकडे अधिक शप्पल झाला होता प्रलेश, आणि गणगणते आघात लॉंग लेगच्या क्षेत्राकडे. मागील सामन्यात सुद्धा 28 धावांची खेळी केली होती, या सामन्यात पहिल्या दोन चेंडूवरती 12 धावा. 600 सरासरी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक चेंडू मागे जोडलेली आहे. दरम्यान कुणाल एक स्लोवर चेंडू, अतिशय अचूक रीतीनं चेंडू हाताळला गेला. उजवीकडे अधिक शफल झाला होता फलंदाज आणि चेंडू एष्ट्यांवरनं निघून जातोय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो, कमबॅक करतोय कुणाल. चांगल्या चेंडूची हाताळणी. आतापर्यंत 4 चेंडू 13 धावा बहाल झालेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू लो फुलटॉस चेंडू थेट नॉन स्ट्राईकच्या
फलंदाजाला स्पर्श करतोय, मला वाटतं मांडीवरती येऊन आदळला होता. एकेरी धाव जोडली गेली, 14 धावा धावफलकावरती. निश्चितच कल्पकता दाखवतोय, बुद्धिचातुर्याची ओळख करून देतोय, कारण मागच्या सामन्यामध्ये खूप धावांची लूट झाली होती. पण इथे मात्र चांगल्या पद्धतीनं दोन षटकार सलग लागल्यानंतर चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. आता 5 चेंडू आणि 14 धावा दरम्यान पुढचा चेंडू, पुनश्चा एक देखणा प्रहार खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या क्षेत्रापर्यंत धाव घेतली, पळून 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत्यात. बिनबाद 16, पहिला षटकाचा खेळ समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. वाफाळे बी आणि सरस्वती खालिंग या दोन्ही संघांनी, फळे बी व सरस्वती खालिंग दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज रहा. नाणेफेकीचा कोल गमावल्यानंतर बिनबाद 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आज इथे पडक्या संघाची धाव संख्या 8वा सामना आपण अनुभवत आहोत. इबाद रईस दोपहर के खाने के बाद खुद के पेट की जांच कर रहा है. ग्रामीण क्रिकेटचा गमसान नाही, परंतु ज्या पद्धतीनं वेळ काढला जातोय, तर काही शहरी क्रिकेट आज आपण पाहतो आहोत अशा पद्धतीनं अधिकचा वेळ सर्व संघांनी घेतलेला आहे. गोलंदाज पंकज, जादूगार पंकज ओळखला जातोय. पहिला चेंडू, निश्चितच रनअपमध्ये चुकी घडते, पुन्हा मार्गस्थ होतोय. 16 धावा धावपलकावरती, बिनबाद 16. एक पंकज सज्ज, स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी. एका टप्प्याच्या साह्यानं कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय, सीमा रेषा पार, दर्शनीय चौकार. धावपलकावरती दरम्यान पुढचा चेंडू पंकजचा, उजवीकडे शपल होत लॉंग लेगच्या क्षेत्रात दर्शनीय षटकार जोडला जातोय. प्रलेश पुरंजा बॅट मधून निघालेला गगडाला भेदणारा उत्तुंग षटकार. नावावरती, कारण पहिल्या सामन्यात 28 धावा आणि या षटका जोरावरती या डावात 23वी धाव घेतोय. धावबलकावरती धावा झळकत आहेत, 26 धावा. दुसरा षटक मार्गस्थ, जबरदस्त गणगणाती आघात आपल्याला पाहायला मिळतोय. प्रलेश पुरंजन यांच्या बॅटमधून निघालेल्या 26 मधील 23 धावा काय जबरदस्त कामगिरी करतोय. पुढील सामना पाहायला कोणी विसरू नका, सरस्वती खालिंग वर्सेस जय गणेश वाफाळे बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचंय. दोन मातब्बर संघ एक मॅच झुंजणार आहेत. एका बाजूला वाफाळे बी असेल, दुसऱ्या बाजूला सरस्वती खालिंग. दोन तगडे संघ, पंकज सज्ज,
डोक टोपी चढ़वत हा गोलंदाज गोलंदाजी करते दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकला नव्हता एकेरी धाव एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतात 27 बिनबाद 27 आदित्य पडगे संघाची धावसंख्या दुसरा षटक मार्गस्थ जबरदस्त कामगिरी दोन्ही संघ एकमेकाशी जेव्हा झुंजतात तेव्हा एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते आज रईस बिल्डर महापोली संघ एक तगड़ा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आहोत दरम्यान पंकज गोलंदाजी सज्ज 27 धावा समोर जाईल वंडर बॉय जयेश वारके पण आज या डावात जयेश वारके मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करत आलेले आहे दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला क्षेत्ररक्षक सज्ज एकेरी धाव 28 धावा धावफलकावरती प्रलेश मुरांजन या स्पर्धेत विशेष छाप पाडतोय आतापर्यंत 52 धावा त्याच्या नावावरती कोरल्या गेल्यात जबरदस्त घणघणाती आघात पहिल्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळाला प्रलेश मुरांजन आकर्षक फलंदाजी करतोय पहिल्या सामन्यात 28 धावा या सामन्यात आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती धावा झळकतायत 28 पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडू कोणताही संपर्क नाही जणू काही पंकज दाखवून देतोय अशा पद्धतीचा फटका तू निश्चितच खेळणार होता याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच चांगली उसळी घेणारा चेंडू उजव्याष्टीच्या जाणीवपूर्वक थोडासा बाहेर चेंडू मी ठेवला होता दरम्यान पंकजचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो प्रलेश 28 धावा धावफलकावरती दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ सुरेख चेंडू जोरदार अपील केला जातोय मात्र या अपिलामध्ये जोश अधिक आहे आत्मविश्वास कमी दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय 14 सरासरी 28 धावा सरस्वती खालिंग आणि जय गणेश वाफाळे बी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे खेळ लगेच सुरू करायचा आहे वेळेच्या वरती सहकार्य करा कारण 8वा सामना आहे हा दिवसभरात 14 सामने 13 सामने आपल्याला पाहायला मिळतील भूषण अनुभवी खेळाडू आहे आपल्या गोलंदाजीच्या तालावरती अनेक फलंदाजांना नाचवणारा भूषण पाटील सज्ज करून देणकंड गोलंदाजी करेल सामोरा जाईल जयेश खेळ सुरू करा प्लीज वेळच्या वरती सहकार्य करा भूषण कुरुन रेणकंड गोलंदाजी सुरेख फटका स्ट्रेट ड्राइव गोलंदाजाच्या डोक्यावर फलंदाजा स्लॉटमध्ये हा चेंडू येतोय लिलया स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला षटकार पाहायला मिळतो त्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकत आहेत 34 दरम्यान पुढचा चेंडू भूषण पाटील सज्ज असेल जयेश वारके उजव्याष्टीच्या अधिक बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा व्हाईट एक अतिरिक्त धाव एका धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 35 सन्माने सुदर्शन ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक स्वागत
आज कळंबोळी संघाने सुद्धा अतिशय दैदिप्यमान कामगिरी केली. सगळे संघ दिमागदार पद्धतीने विजयी झालेले आहेत. खोलवार टप्प्याचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क नाही. शेवटच्या क्षणी जणू काही डोळे बंद करून फटका खेळला गेला. धाव फलकावरती धाव संख्या स्थिर 35 धावा. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ. भूषण पाटील सज्ज भूषणच्या माराला सामोरा जाईल. जयेश वारके फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात दर्शनीय षटकार. षटकाराच्या जोरावरती 41 धावा. धावफलकावरती एका दुसराचा मोठा फटका आदित्य पडगे संघाला निश्चित आश्वासित करेल, कारण सन्मानजनक 10 संख्येकडे निश्चितच वाटचाल सुरू झालेली आहे आदित्य पडगे संघाची. या मैदानावरती 53 धावा उभारल्यानंतरसुद्धा पराभवाची धूळ चाखायला लागलेली आहे, त्यामुळे कोणती धावसंख्या इथे सेफ असेल सांगू शकत नाही. रंग बदलणारा सरडा अशा पद्धतीने क्रिकेटचं वर्णन केलं होतं मगाशी अल्फते पडगे आणि एस के सापे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल असं कोणाला वाटलं नव्हतं, परंतु हळूहळू सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला. एक चेंडू आणि समीकरण आलं होतं 3 धावांचं. गोल्डन चौकार पाहायला मिळाला ऋषिकेश पाटील यांच्याकडनं. प्रत्येक सामना अशा पद्धतीनं पुढे रोमहर्षक आणि रंगतदार अवस्थेमध्ये नेणारा असेल. 41 धावा ज्यामध्ये 2 षटकार आतापर्यंत या तिसऱ्या षटकात आपल्या पाहायला मिळाले गेले. एक निर्धाव चेंडू दरम्यान भूषण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेनं वाईटची मागणी करतोय. परंतु पंच अतिशय दक्ष आहेत, त्यांचं चेंडूवरती बारीक लक्ष. पंच धर्मेंद्र वर्मा व्यावसायिक पंच. कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी, बारी बारी सबकी बारी, कभी गेंदबाज की बारी तो कभी बल्लेबाज की बारी. आणि या ठिकाणी आणखी एक उजव्या अशी अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईट. कोण किस पे भारी हम देख रहे है स्टार 11 2023 टूर्नामेंट. जबरदस्त अशा पद्धतीचं आयोजन नियोजन. दरम्यान भूषण पाटील बॅटची कडा घेत थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल आला होता, मात्र झेल धरतीला दान झाला. आयुष्य तत्पूर्वी आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. एका बाजूला असेल सरस्वती कालिंग मातब्बर संघ, दुसऱ्या बाजूला जय गणेश वाफाळे बी. सुदर्शन ठाकरे मनोहर ठाकरे यांचे चिरंजीव माझ्या वर्गमित्र होते मनोहर, आणि त्यांचा चिरंजीव यांच्या शुभ हस्तेच आपण नाणेफेकी करणार आहोत. नाणं आहे एका बाजूला अफसर रही, दुसऱ्या बाजूला स्टार 11. नाणं मी सुदर्शन ठाकरे यांच्या हातामध्ये सुपूत केलेला आहे आणि नाणेफेकी होणार आहे. यस, स्टार 11 अशी मागणी झाली, मात्र आलेला आहे अफसर रईस विजयी संघाच्या कर्णधाराला. आपण शितपे देणार आहोत जे आम्हाला नरेश राऊत अतकोली जयदुर्गा संघाचा करता धरता यांच्या सौजन्यानं प्राप्त झालेला आहे. सुदर्शन ठाकरे यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलेला सरस्वती खालिंग संघानं, काय निर्णय असणार आहे? बॉलिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. समोर जयगणेश वाफळे बी काही रणनीती आखलेली आहे? ते मैदानात बघू. मैदानात पाहायला मिळेल, फ्री एंट्री टुर्नामेंट पाहायला मिळते. मागील असे 6 पर्व जोडले गेले आणि कोरोनाची महामारी एक आयोजक म्हणून सरस्वती खालिंग संघसुद्धा
स्पर्धा आयोजित करत असतोय, किती ताण असं तुम्हाला कल्पना आहे? एकंदरीत या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाचं काय वाटतं? आयोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला चांगलं दिले, संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. एक रोमहर्षक लढतीची अपेक्षा तमाम प्रेक्षक करत आहेत, ती पूर्तता होईल, कारण नेहमीच जेव्हा जेव्हा वाफाळे आणि सरस्वती सामना असतो तेव्हा तेव्हा एक तगडा सामना, रोमहर्षक सामना अनुभवायला मिळतो. हो नक्कीच. निश्चितच नाणेफेकीचा कोल जर प्राप्त केला असता तर म्हणता निर्णय काय असता? शतरक्षण असता, परंतु आता नाणेफेक हरलेले आणि फलंदाजी करायची, चांगली फलंदाजी करून एक मोठा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल, कारण की गोलंदाजी चांगली आहे खालींकडे आणि नेहमी चांगले सामने होतात. सर्वप्रथम खालीन संघाच्या आणि तलोली संघाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासाठी थोडं टायमिंग दिलं, त्याबद्दल धन्यवाद. निश्चित अधिक काही बोलण्याची गरजच या ठिकाणी ठेवलेली नाही आहे म्हणता. खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना या ठिकाणी, खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल आहे तो सरस्वती खालीन संघानं प्राप्त केला आणि प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. माई गो टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक नबील दिवकर. थँक्यू सर. लॉट चलते मॅच की ओर. आदित्य बनाम धनेश इलेवन कुकसे. पैंतालीस रनों की चुनौती का सामना करने उतरे दोनों ही सलामी बल्लेबाज. अपना पहला मुकाबला गोल्डन सिक्स लगाकर जीता था धनेश इलेवन ने तलोली स्पोर्ट्स के सामने, पावर ऑफ तलोली के सामने. आतिश साथ निभाएंगे अंकलेश. समय के मामले में थोड़ा सा सहयोग करना है प्लीज. वर्लेश मुरंजन, अच्छी बल्लेबाजी करने के बाद अब गेंदबाजी के लिए तैयार. पहली गेंद अंदर की जानी, तीसरी से टकराई, कोई रन नहीं, डॉट गेंद. पिछली मैच में 20 रनों की पारी खेली थी आतिश ने और 19 रन बनाए थे अंकलेश ने. 45 के लक्ष्य का पीछा करने उतरे दोनों ही सलामी बल्लेबाज. प्लेश इस मरतबा हुक करना चाहते थे गेंद हवा में और अच्छा कैच विकेटकीपर के हाथों में. पहला झटका धनेश इलेवन कुकसे को. केला जातोय धन्यवाद सुदर्शनजी ठाकरे साहेब. नए बॅट्समन प्रेम आहे बल्लेबाजी के लिए. आतिश शून्य पर आउट होकर पवेलियन. इस मरतबा आगे की इच्छा था बल्लेबाज को, बीट किया, डॉट गेंद. इस मरतबा लेग स्टंप्स के ऊपर से चली गई गेंद डॉट के रूप में. मेडन विकेट ओवर परलेश मुरंजन के नाम. स्टार 11 ट्रॉफी 2023 में तारीफे काबिल गेंदबाजी, पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी, विकेट मेडन ओवर परलेश मुरंजन का. अब दबाव में पूरी तरीके से इस वक्त धनेश इलेवन कुक से. 12 गेंदे और रन बनाने 45 और गेंदबाजी के लिए मोर्चे पर लगाया गया प्रतीक जाधव को. लेफ्ट आर्म फास्ट गेंदबाज है, गेंदबाजी करेंगे हाईवे एंड से. आप देख रहे स्टार 11 ट्रॉफी 2023.
मैच चल रहा है धनेश इलेवन कुक से बनाम आदित्य स्पोर्ट्स के बीच 45 के लक्ष्य का पीछा करिए। धनेश इलेवन कुक से एक ओवर में कोई रन नहीं, एक विकेट, विकेट मेडन ओवर समाप्त किया। प्रलेश मुरंजन ने पहले बल्लेबाजी अच्छी की, बहुत ही अच्छा ऑलराउंडर परफॉर्मेंस रहा इस मैच में अब तक प्रलेश मुरंजन का। अब प्रतीक विषय को बुलाया गया है, प्रतीक जाधव को बुलाया गया गेंदबाजी के लिए, सामना करेंगे अंकलेश जिन्होंने पिछली मैच में 19 रनों की पारी खेली थी अपने टीम के लिए। इस मरतबा गेंद को पुल कर दिया है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। छक्के से स्वागत किया है अंकलेश ने इसे, 6 रन से अपना अपने टीम का खाता खोला अंकलेश ने। प्रतीक जाधव पहली गेंद पर उन्हें छक्का लगा है, देखना अब वापसी करते या नहीं। धनेश इलेवन कुक्से को अगर मैच जीतना है तो इसी तरीके की बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि 11 गेंदों में अभी भी जीतने के लिए रन चाहिए, वो है 39। प्रतीक जाधव मुड़ते हुए अंकलेश के लिए, इस मरतबा अच्छी गेंद, बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर, अच्छा बैकअप, कोई रन नहीं, डॉट गेंद, बढ़िया वापसी प्रतीक जाधव द्वारा। आज हमारा शेड्यूल थोड़ा सा धीमे चालू हुआ है, थोड़ा लेट स्टार्ट हुआ है, तो समय के मामले में सहयोग करें प्लीज। प्रतीक मुड़ते हुए फिर एक बार अच्छी गेंद, फिर एक बार पड़ी विकेट कीपर के हाथों में, हाउस एट की अपील और अंपायर का इशारा आउट, अंकलेश को जाना होगा वापस। दो इनफॉर्म बल्लेबाज अब धनेश इलेवन कुक्से के पवेलियन लौट चुके, पूरी तरीके से दबाव में इस वक्त धनेश इलेवन कुक्से। दूसरी ओवर का खेल चल रहा है, स्कोर है 6 रन 2 विकेटों के नुकसान पर, 45 के लक्ष्य का पीछा कर रही है टीम, 9 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए अभी भी 39। नौ गेंदों में कम से कम 6 बड़े हिट लगाने होंगे अगर मैच को जीतना है धनेश इलेवन को तो। इसके बाद अगला मुकाबला वापाले बी बनाम सरस्वती स्पोर्ट्स खालीन के बीच, नए बैट्समैन विनीत आए बल्लेबाजी के लिए। जिन्होंने गोल्डन सिक्स लगाकर मैच को जीताया था, इस मरतबा तेज तरार गेंद, जागते रहो का आदेश देती हुई पहुंची विकेट कीपर के पास डॉट के रूप में। आज आदित्य स्पोर्ट्स बहुत अच्छा परफॉर्म कर रही है, मानो 2015-16-17 के समय की आदित्य स्पोर्ट्स को हम देख, आदित्य स्पोर्ट्स के बाबा नए बैट्समैन अक्षय बल्लेबाजी के लिए। बहुत ही इंटरेस्टिंग है आदित्य स्पोर्ट्स के 12 मैन भी, वो कह रहे हैं कि हमें पहली मरतबा बारवा खिलाड़ी बिठाया है, इस मरतबा धीमे बल्ले से शॉर्ट आर्म पुल किया है, स्ट्राइक को रोटेट किया है, एक रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं, से एक रन से स्कोर 7 रनों पर पहुंचा है 2 ओवरों की समाप्ति के बाद। दो ओवर की समाप्ति, स्कोर केवल 7 रन, आखिरी ओवर और जीतने के लिए रन चाहिए 38, 6 में 6 लगे तो भी काम नहीं बनेगा। अब अगर गेंदबाज चाहे तो हो सकता है, देखना आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है।
जयेश वाड़के अच्छी बल्लेबाजी की, अब गेंदबाजी के लिए आए हैं। पिछली मैच में दो विकेटें भी हासिल की थी। छुपा रुस्तम खिलाड़ी है जयेश वाड़के आदित्य स्पोर्ट्स के। इन्होंने अपने बलबूते पर कई मैचेस जिताए हैं आदित्य स्पोर्ट्स को। समय के मामले में सहयोग करें प्लीज जयेश। छह गेंदे, रन चाहिए 38। जयेश किए गेंद, लंबा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद हवा में, दूर से खिलाड़ी आ रहे हैं। एक से ज्यादा कुछ भी नहीं, पांच गेंदे और 37 रन। आठ रन बने, बहुत दूर है लक्ष्य। इस मरतबा अच्छी गेंद, शरीर से टकराई, डॉट गेंद। अब तक पांच डॉट गेंदे खेल चुके हैं प्रेम। जयेश मुड़ते हुए सामना करेंगे प्रेम। इस मरतबा फ्लाइट दिया था, बैकलिफ को नीचा किया, रन लेने की कोशिश में एक और बल्लेबाज रन आउट। छह गेंदों का सामना किया है, अब तक कोई रन नहीं है प्रेम के खाते में। केवल औपचारिकता रह गई है। इस मरतबा गेंद हवा में, कॉटन बॉल, एक और विकेट। गेंदे इस स्पर्धा का सबसे लोएस्ट स्कोर है 8 रन अब तक का। कोई रन नहीं, इसके साथ ही इस मैच को जीत लिया आदित्य स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन आदित्य स्पोर्ट्स एंड हार्ड लक दिनेश 11 कुक से। इस मैच के मैन ऑफ द मैच है प्रलेश मुरंजन। ऑलराउंडर परफॉर्मेंस, 25 रनों की पारी खेली, विकेट मेडन ओवर किया। प्रलेश मुरंजन आपको मैन ऑफ द मैच का अवार्ड लेना, स्टेज पर आना है प्लीज। ये परलेश मोरंजन, आपको हम मैन ऑफ द मैच दे रहे हैं। वेलकम परलेश, फोकस खिलाड़ी इस पूरी स्टार 11 ट्रॉफी 2023 के। सबसे पहले हम आपको कैप दे रहे हैं जो हमें स्पॉन्सर किए समित करते कल्याण ने, और उसको देने के लिए सुदर्शन ठाकरे जी से मैं कहूँगा कि आपको कैप देना है परलेश को। वेल डन परलेश। फानूस दाबा बदरुद्दीन करते स्पॉन्सर मग देने के लिए मैं नयन। अब इबाद रईस स्पॉन्सर बॉटल देने के लिए अबान के हाथों से हम दे रहे हैं, और स्टार 11 एनर्जी ड्रिंक जावेद शेख के हाथों से। वेल डन परलेश एंड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। चलते हैं, सुहानी शाम हो चुकी है, इस वक्त सैपर डल चुकी है स्टार 11 ट्रॉफी का।